आणि पुढे पाचवी झालं त्यानंतर सहावी सातवी आठवी शिष्यवृत्ती या परीक्षेला देखील तुम्हाला हा घटक कामाला येणारा आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामाला येणारा असा घटक आहे त्यामुळे सर्वांनी छान लक्ष द्यायचंय आणि समजून घ्यायचं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर मी नंबर देणारच आहे काल मी म्हटलो तुम्हाला काही शंका असतील पाठवा तर त्या आपल्या शंका पाठवायच्या आहेत उद्याच्या तासामध्ये आपण त्या सर्व शंकांचं निरसन करणार आहोत एक क्विक रिव्हिजन करूया काल आपण काय काय पाहिलं ते काल आपण पाहिलं आपल्याला तीन राशी मोजाव्या लागतात लांबी वस्तुमान आणि धारकता पैकी लांबी लांबी मोजण्याचं मीटर हे प्रमाणित एकक आहे त्यानंतर आपण महत्त्वाचं पाहिला तो म्हणजे किलो किलो म्हणजेच एक हजार तर मग या एक हजाराचे आपण समान चार भाग केले होते तत्पूर्वी एक किलोमीटर तर एक किलोमीटर किलोचाच अर्थ होतो एक हजार तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर पैकी आपल्या कंपासमध्ये जी पट्टी असते त्यामधला एक सेंटीमीटर म्हणजेच दहा मिलीमीटर त्याचे समान दहा भाग केलेले असतात आणि एक मीटर म्हणजे हे कुठे पाहायला मिळते आपल्याला कपड्याच्या दुकानामध्ये ते एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात त्यानंतर आपण त्या किलोचा पाव अर्धा आणि पाऊण भाग पाहिला होता पाव अर्धा पाऊन हे व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहितात ते पाहिलं तेच दशांश अपूर्णांक वापरून कसं लिहायचं ते देखील पाहिलं की पाव किलोमीटर म्हणजे अडीचशे मीटर अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर आणि पाऊन किलोमीटर म्हणजे सातशे पन्नास मीटर आणि जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर आणि जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात त्यानंतर आपण पाहिलं होतं धारकता धारकता मोजण्याचं प्रमाण सॉरी त्यानंतर पाहिलं होतं आपण वस्तुमान वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक हे किलोग्रॅम आहे आणि किलो म्हणजेच हजार त्यामुळं एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम पैकी एक ग्रॅम म्हणजेच एक हजार मिलीग्रॅम आणि एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम यामध्ये पुढे एक आहे एक मेट्रिक टन मेट्रिक टन म्हणतो आपण त्याला किंवा फक्त टन म्हणतो तर एक टन म्हणजेच एक हजार किलोग्रॅम असतात हे पण जाता जाता आपल्याला माहीत असावं की एक हजार किलोग्रॅम म्हणजेच शंभर क्विंटल त्यामध्ये बसतात त्यानंतर त्याचाच पाव अर्धा आणि पाऊन आपण पाहिला होता व्यवहारी दशांश आणि प्रत्यक्ष ग्रॅममध्ये जे जे था, 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 आणि जेवढे हजार किलोग्रॅम तेवढे ग्रॅम असतात थोडक्यात किलो म्हणजे हजार हे लक्षात ठेवायचे काहीही किलोमध्ये आलं ते म्हणजे हजार असतं कारण मुळातच किलोचा अर्थ हा हजार असा आहे त्यानंतर आपण पाहिले होतं धारकता ही द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण याचा वापर करतो आणि धारकता मोजण्याचं प्रमाणित एक हे लिटर आहे एक लिटर म्हणजेच एक हजार एम एल एक हजार एम एलचा म्हणून होतो एक लिटर एम एल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपली औषधं वगैरे असतात ती आपण एम एलमध्ये छोट्या प्रमाणात मोजताना मोजतो तेच एक लिटर म्हटलं की आपल्याला एक पाण्याची बॉटल दिसली पाहिजे एक लिटरची म्हणजे आपल्याला साधारण या गोष्टींचा प्रत्यक्ष अंदाज येतो आणि व्यवहारातलं उदाहरण आपल्याला समोर दिसायला पाहिजे ते म्हटल्यावर त्यामध्ये लिटर म्हणजेच एक हजार मिलीलिटर आहे तर त्याचा पाव अर्धा पाऊन त्याचं व्यवहारी रूपांतर पाव म्हणजे एकशे चार अर्थात एकशे दोन पाऊन तीनशे चार आणि दशांश पूर्णांकामध्ये आणि तेच मध्ये हे आपण काल पाहिलेलं आहे त्यानंतर सव्वा दीड अडीच पावणे दोन या संकल्पना आपण पाहिल्या होत्या सव्वा म्हणजेच एक पूर्ण आणि पावभाग म्हणजेच एक हजार आणि दोनशे पन्नास म्हणून एक हजार दोनशे पन्नास मग किलो हे किलोग्राम मध्ये असेल तर हे ग्रॅम झाले हा म्हणजे सव्वा किलोग्रॅम म्हणजेच एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम दीड म्हणजे पाहिला होता आपण एक आणि अर्धा आणि अडीच म्हणजे पाहिला होता आपण दोन आणि अर्धा त्यानंतर पावणे दोन पावणेचा अर्थ आपण समजून घेतला होता पाहुणे म्हणजेच पाव उणे तेवढे पूर्ण होण्यासाठी पाव कमी पडतात मग पावणे दोन म्हणजे दोन होण्यासाठी पावभाग कमी म्हणजेच एक पूर्ण आणि पाऊण आणि त्याची आपण काही उदाहरणं पाहिली होती मग यावरून आपल्याला जी काही लागणारी कन्वर्जन आहेत ती आपण पाहिली होती की पाव अर्धा पाऊन सव्वा दीड पावणे दोन अडीच असं लांबी वजन आणि धारकतेच्या बाबतीत पाहिलं होतं सगळीकडे पाव अर्धा पाऊन हा सारखाच आहे त्यामुळे फक्त एकाच जरी माहित असेल तुम्हाला तरी तुम्ही पावणे तीन लिटर म्हणजे किती मिलीलीटर असं जर विचारलं पावणे तीन लिटर म्हणजे किती मिलीलीटर असं जर विचारलं मिली तर पावणे तीनचा अर्थ काय होतो तीन, तीन पूर्ण नाहीत दोनच पूर्ण आहेत आणि तीन पूर्ण होण्यासाठी भाग उणा आहे म्हणजे कमी आहे मग भाग कमी म्हणजेच पाऊन तर दोन पूर्ण आणि पाऊन म्हणजेच दोन हजार सातशे पन्नास मिलीलिटर हे झाले पावणे तीन लिटर या पद्धतीने ही जी रूपांतर आहेत ही आपल्याला तोंडी करता आली पाहिजेत जे प्रत्यक्ष आपल्याला चाटचा वापर करून करायचा आहे त्याबद्दलची आपण उदाहरणं पाहिली होती आणि त्यात हे पाहिलं होतं की हे म्हणजे आपलं एकक स्थान ग्रॅम लिटर त्या डेका म्हणजेच दशक स्थान आहे हेक्टो म्हणजेच शतक स्थान आहे किलो म्हणजेच हजार किंवा स्थान आहे त्याच्या मागे आहे डेसी म्हणजे दशांश सेंटी म्हणजे शतांश आणि मिली म्हणजे सहस्त्रांश एका पूर्णाचा एक हजारावा भाग म्हणजेच तो असतो मिली म्हणजे विचार करा एक लिटरच्या बाबतीत जर विचार केला आणि त्याची मिली म्हणजेच काय असतात एक चेत हजार व्यवहारामध्ये हे समजून घ्या की एक लिटरची समजा पाणी बॉटल आहे आणि त्या पाणी बॉटल मधलं जे पाणी आहे एक लिटर त्या एक लिटर पाण्याचे जर आपण एक हजार समान भाग केले आणि तर आणि त्यातला एक भाग घेतला तर तो एक भाग म्हणजे असतो एक एम एल त्याला जो आपण एम एल म्हणतो एक मिलीलिटर तो म्हणजे असतो त्या एक लिटरचे हजार भाग केल्यानंतर त्यापैकी असणारा एक भाग त्या त्यानंतर असेच आपण परस्पर रूपांतरावर आधारित उदाहरणं पाहिलेली होती त्यामध्ये फक्त रूपांतर असेल त्यानंतर त्यांच्यावर असणाऱ्या क्रिया असतील याची उदाहरणं आपण काल पाहिलेली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की उत्तर कोणत्याही एककात विचारलेलं असेल तरी आपण ते काढू शकतो त्यासाठी सगळ्यांचं रूपांतर करत बसायची गरज नसते जसं की आता पहा इथे आपल्यासमोर आता आजचं आपण सुरुवात करतोय आपल्यासमोर एक उदाहरण आहे वाचा उदाहरण पहिलं दहा ग्रॅम अधिक दहा किलोग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम होतील हे आपल्याला दशांश पूर्णांकाच्या साह्याने मांडायचे आहेत आता दहा ग्रॅम यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दशांश चिन्ह कुठं आहे हे ठरवता येणं महत्वाची गोष्ट आहे तर दहा ग्रॅम मध्ये दशांश चिन्ह कुठं आहे दहा ग्रॅम म्हणजेच दहा पॉईंट शून्य ग्रॅम आहेत ते म्हणजे हे दशांश चिन्ह जे आहे हे कुणाच्या घरी असणार आहे ग्रॅमच्या घरी द्यायचं आहे हे ग्रॅमच्या घरी गेलं हा शून्य आणि हा एक हे झाले दहा ग्रॅम दहा ग्रॅम अधिक दहा किलोग्रॅम दहा किलोग्रॅम म्हणजेच दहा पॉइंट शून्य किलोग्रॅम आहेत ते म्हणजेच चिन्ह कोणाच्या घरी असणार आहे किलोग्रॅमच्या घरी असणार आहे इथे आणि त्याच्या खाली असणार आहे त्याच्या बाजूला असणारे एक हे झाले दहा किलोग्राम इकडे काही नाही म्हणजे हे सगळे शून्य द्यायचे आहेत आणि मग यांची आपल्याला बेरीज करायची आहे यांची बेरीज करून घेऊया हा एक हा शून्य हा शून्य आणि हा एक नेहमीप्रमाणे बेरीज करायची आहे आता आपल्याला विचारलंय बरोबर किती किलोग्रॅम म्हणजे आलेले जे उत्तर आहे त्याच्यामध्ये दशांश चिन्ह कुठे देणार आपण उत्तर विचारले किलोग्राम मध्ये जे दशांश चिन्ह द्यायचं कुठं किलोग्रॅमच्या घरी मग हे काय झाले दहा पॉईंट शून्य एक शून्य किती किलोग्राम झाले दहा पॉईंट शून्य शून्य या पुढच्या शून्याला तसं फारसं महत्व नसतं पण पर्यायामध्ये आपल्या तो पर्याय दिलेला आहे दहा पॉईंट शून्य एक शून्य त्यामुळं किलोग्रॅम झाले दहा पॉईंट शून्य एक शून्य आता पुढचा प्रश्न पहा तो मात्र वेगळा आहे तो पाहूया आता कसा सोडवायचा हे पहा चार पॉईंट दोन सात मीटर लांबीच्या तारेतून चार सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा कापून घेतला तर राहिलेल्या ला तारेची लांबी किती आता इथे काही ते आखलेलं नाहीये मी पण आता मी ते आखणार आहे पहा यात आहे मीटर इकडे आहे डेसी सेंटी आणि मिली परीक्षेत सोडवताना कसं सोडवायचंय इकडे डेका हेक्टो किलो, हे आपलं पाठच असलं पाहिजे हे पाठ असलं म्हणजे कोणतंही उदाहरण सोडवायला आपल्याला अडचण येत नाही या प्रकारे रूपांतराच याम तर यामध्ये पहा चार पॉइंट दोन सात मीटर हे आपल्याला या चार्ट मांडायचे तर हे चिन्ह जे आहे हे कुणाच्या घरी असणारे याला एक एक आहे मीटर म्हणजे मीटरच्या घरी आपल्याला चिन्ह द्यायचं आहे इथे हे, हे।, हे दिलं पा आहे चार आणि पुढचे हे दोन आणि सात लिहिले या तारेतून चार सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा कापून घेतला यातून आपल्याला चार सेंटीमीटर वजा करायचे चार सेमी म्हणजेच काय ते चार पॉइंट शून्य आहे सेंटीमीटर म्हणजे हा चार लिहिताना हे दशांश चिन्ह कुणाच्या घरी देणारा होता पण सेंटीमीटरच्या घरी द्यायचं आहे सेंटीचे ते दशाऊन चिन्ह असणार हा चार पुढे शून्याची काही गरज नाही तशी आणि त्यानंतर करायची आहे ही, ही वजाबाकी वजाबाकी नेहमीप्रमाणे करा सात मधून चार गेले तीन हा दोन हा सात आणि हे चार असेच आता आलेलं उत्तर जर मीटर मध्ये सांगायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार दशांचिन्ह मीटरच्या घरी देणार म्हणजे हे काय झाले चार पॉइंट दोन तीन चार पॉइंट दोन तीन मीटर म्हणजेच चार पॉईंट दोन सात मीटर लांबीच्या दारेतून जर चार, दारे चार सेंटीमीटर लांबी तुकडा कापला तर चार पॉईंट दोन तीन मीटर एवढी तार शिल्लक राहणार आहे याचं वाचन जर तुम्ही पाहिलं असेल तर मी कसं केलं चार पॉइंट किंवा चार दशांश दोन तीन याला चार पॉइंट तेवीस म्हणायचं नाही हे तेवीस नाहीत तेवीस म्हणायचंच असेल तुम्हाला तर चार दशांश चार पूर्णांक तेवीस शतांश असं त्याला म्हणावं लागेल दशांश पूर्णांकाच्या वाचनामध्ये हमखास होणारी ही चूक आहे आणि दशांश अपूर्णांकावर आधारित जेव्हा प्रश्न येतो वाचनाशी संबंधित की याच बरोबर वाचन कसं असेल त्यावेळेस जे पर्याय असतात त्यामध्ये चार चिन्ह दोन तीन चार पॉईंट तेवीस चार पूर्णांक तेवीस शतांश चार पूर्णांक तेवीस सहस्रांश यापैकी चुकीचं वाचन कोणतं असाही प्रश्न येतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे हे म्हणजे आहेत चार पॉइंट दोन तीन किंवा चार पूर्णांक तेवीस पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला एका शाळेतील दहा वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या त्रेचाळीस मुलांना प्रत्येकी दोनशे पन्नास मिली प्रमाणे किती लिटर दूध लागेल तर पाहता यामध्ये आपल्याला काय करायचं एकूण लागणार दूध काढायचं आहे प्रश्न वर्ग प्रत्येक वर्गात विद्यार्थी किती आहेत त्रेचाळीस विद्यार्थी आहेत आणि आपल्याला काढायचे प्रत्येकी दोनशे पन्नास मिली लिटर प्रमाणे किती लिटर दूध लागेल तर ह्या दोनशे पन्नास कडे जर पाहिलं तर आपल्या एक लक्षात येते दोनशे पन्नास मिली म्हणजे अगदीच तोंडी सोडवायचं झालं याला म्हटलं तर दोनशे पन्नास मिली लिटर मिलीटर म्हणजेच तो लिटर झाला पाव लिटर झाला याचा अर्थ चार पावसा मिळून एक लिटर तयार होतो म्हणजेच ह्या त्रेचाळीस मध्ये चार चार किती वेळा बसू शकतील त्रेचाळीस मध्ये चार चार दहा वेळा बसतील चारदा चाळीस म्हणजे तिथे दहा लिटर आणि वरच्या तीन मुलांचा पाऊन लिटर म्हणजे दहा लिटर आणि सातशे पन्नास मिली एवढ एका वर्गातल्या मुलांना लागणार आहे असे किती मुलं आहेत असे दहा वर्गातली मुलं आहेत म्हणजे याला परत आपल्याला दहाने गुणावं लागणार आहे आणि याला दहाणे गुणल्यानंतर दहा गुणिले दहा हे सातशे पन्नास गुणिले दहा होतील सात हजार पाचशे आणि हे होतील हे शंभर लिटर या सात हजार पाचशे मधल्या सात हजारचं सात लिटर होईल म्हणजे त्याचं ते सात लिटर इकडं एकशे सात लिटर आणि पाचशे मिली लिटर हे आपलं उत्तर येणार आहे पण हे तोंडी पण आपण सोडू शकतो ज्याला चांगलं समजले तो हे तोंडी पण करू शकतो असं पण प्रत्यक्ष सोडवून जर करायचं म्हटलं तर यात आपल्याला काय करावं लागेल दोनशे पन्नास मिली गुणिले एका वर्गातले त्रेचाळीस विद्यार्थी असे दहा वर्गातले हे काय येणार आहे मिली लिटर मध्ये उत्तर येणार आहे दोनशे पन्नास ओके आता हा आपण गुणाकार करूया हा एक शून्य हा एक शून्य हे दोन शून्य दिले आता पंचवीस त्रिक पंचाहत्तरशे पाच उच्च सात पंचवीस चौक शंभर आणि सात एकशे सात एवढे हे झाले मिली एवढं मिलीलिटर दूध लागणार आहे म्हणजेच एक लाख सात हजार पाचशे तर ह्या मिलीवरून आपल्याला उत्तर मात्र लिटरमध्ये विचारलेलं आहे मग हे लिटर मध्ये याचं उत्तर काढत असताना आपला चार्ट जो आहे इथं भागाकाराच्या भानगडीत पाडायचं नाही गेला एक हजारने भागू काय करू आपल्या चार्ट मध्ये मांडून घेतलं म्हणजे हे भरपूर सोप जातं म्हणजे पहा कसं आहे इकडे लिटर त्यानंतर इकडे असतो डेसी सेंटी आणि मिली ओके आता याच्यामध्ये मांडत असताना इकडे डेका हेक्टो आणि किलो आता एकशे सात पाचशे हे आहे त्यात चिन्ह कुठं आहे शेवटी आहे आणि ते कुणाच्या घरी आहे आपल्याला मिलीच्या घरी द्यायचं आहे मिलीच्या घरी चिन्ह दिलं आणि मगल्या शून्य शून्य पाच सात शून्य आणि एक आता आपल्याला जे शेवटचं उत्तर काढायचं ते कशामध्ये का विचारले किती लिटर दूध लागेल दूध आपल्याला विचारले ते विचारलेलं आहे लिटरमध्ये म्हणजे दशांश चिन्ह कुणाच्या घरी देणार आपण लिटरच्या घरी देणार हे दशांश येणार येणारे लिटरच्या घरी म्हणजे किती आलं पहा दूध एकशे सात लिटर आणि पाचशे मिलीलिटर एकशे सात लिटर आणि पाचशे मिलीलिटर दोन्ही प्रकारे सोडू शकता प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून किंवा तोंडी सोडवायचं झालं <coughs> तरी अडीचशे मिल लिटर म्हणजेच लिटर आणि त्रेचाळीस मध्ये असे पावपाव किती थी बसतील ते आपण काढलं <coughs> तर ते दहा लिटर सातशे पन्नास मिलिटर आणि त्याला दहा निगुणून सुद्धा आपण सोडवू शकतो किंवा असं पण सोडवू शकतो तुम्हाला या दोन्हीतली जी कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता जाऊयात पुढच्या उदाहरणांकडे आणि ही सर्व उदाहरणं यापूर्वीच्या परीक्षांना विचारली गेलेली आहेत उदाहरणं घेताना मी अशीच घेतलीत की जी आधीच्या परीक्षांमध्ये येऊन गेलेली आहेत जेणेकरून तो सराव आपला लगेच चालू चालू मध्ये दे होऊन जाईल आता पहा इथे उदाहरण काय दिलेलं आहे दिसताना मोठं उदाहरण आहे पण त्याला घाबरायचं कारण नाही प्रत्येक उदाहरण हे एक मिनिटात सुटेल असंच असतं पाहूया एक हे उदाहरण सहा पॉईंट शून्य दोन किलोग्रॅम वजा नऊ पॉईंट सात हेक्टोग्रॅम अधिक चार पॉइंट पाच डेका ग्रॅम बरोबर किती डेका ग्रॅम हे यात पहिल्या पाहिल्या तर जेव्हा आपल्याला हा चार्ट माहीत नव्हता तेव्हा हे पाहिल्यावर फारच किचकट असं उदाहरण वाटायचं मग आपल्याला माहीत असायचं की या सगळ्यांचं एकक सारखं करून घ्यायचं मग त्यांची बेरीज वजा बाकी करायची आणि मग आलेल्या उत्तरातून कशात आपल्याला उत्तर विचारलं हे काढायचं पण असं न करता आपण जर ते या चार्ट मांडलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची यात अडचण येणार नाहीये चला एक एक मांडायला सुरू करूया आपण इथे आहेत सहा पॉइंट शून्य दोन किलोग्रॅम हा जे चिन्ह आहे हे कुणाच्या घरी द्यायचं आहे किलोच्या घरी द्यायचं आहे हे किलोच्या घरी चिन्ह दिलं त्याच्या आधीचे सहा हा शून्य आणि दोन त्यानंतर पुढे आहेत नऊ पॉईंट सात हेक्टोग्रॅम नऊ पॉईंट सात मधलं दशावचिन्ह कुणाच्या घरी द्यायचं आहे हेक्टोच्या घरी द्यायचं आहे ते प्रश्नातच दिलेलं असतं आपल्याला हेक्टोच्या घरी चिन्ह दिलं हा इथे आहे नऊ आणि हा आहे सात तर यांची करायची वजाबाकी तर पहिल्यांदा काय करूया आपण ही वजाबाकी करून घेऊया वजाबाकी करत असताना दोन मधून सात जात नाहीतला इथे राहिले पाच इथे झाले दहा त्यातला एक घेतला नऊ आणि ह्या दोनचे झाले बारा बारातून सात गेले राहिले पाच नऊ मधून नऊ गेले शून्य आणि हे राहिले पाच <coughs> आता यात काही आपल्याला या कुठं दर्शवून दा चिन्ह द्यायचं हे काही ठरवायचं नाहीये लगेच कारण पुढे आपल्याला यामध्ये चार पॉईंट पाच डेकाग्रॅम अजून मिळवायचे आहेत आता चार पॉईंट पाच डेकाग्रॅम मिळवताना त्या चार पॉइंट पाचला ला आपल्याला या चार्ट मांडायचं आहे यामध्ये चार पॉईंट पाच मांडायचे पण कुठे लिहायचे ते तर चार पॉईंट पाच मधलं दशांश चिन्ह कुणाच्या घरी जायचं आहे डेकाच्या घरी जायचं आहे प्रश्न ते सांगितलंय ते तर डेकामध्ये आपण देऊया आहे दशांश चिन्ह आणि हा चार आणि इकडे हा पाच हे झाले चार पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे त्याचं एकक कोणतं असतं दशांश चिन्ह तुम्ही कुठे दिलंय ते म्हणजे त्याचं एकक असतं यांची करायला सांगितलेली आहे बेरीज हे पाच पाच आणि चार झाले नऊ हा शून्य आणि पाच आता आपलं पाच हजार पंच्याण्णव हे अंक तर आपले आले पण आता आपल्याला यात चिन्ह द्यायचं आहे तर चिन्ह कुठे देणार यामध्ये दे। विचार करा डे व्हेरी गुड कारण आपल्याला प्रश्न विचारलाय बरोबर किती डेकाग्रॅम तर मग आपण डेकाच्या घरामध्ये दशांश न देणारे कारण आपल्याला उत्तराचं एकक जे आहे ते दिलेलं आहे ग्रॅम म्हणून हे, हे पॉइंट आपण हा पॉइंट दिला डेकाच्या घरामध्ये आणि आपलं उत्तर झालं पाचशे नऊ पॉइंट पाच ग्रॅम बरोबर किती आले पाचशे नऊ पॉइंट पाच ग्रॅम आल लक्षात आधी हे अवघड वाटणारी गोष्ट आता सोपी वाटायला लागली चला मग आता हे खालचं उदाहरण तुम्ही सोडवा करा काय आहे सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे सदोतीस सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम विचारले सेंटीग्रॅमचं से हेक्टोग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय आता इथं कितीने भागायचं काय करायचं असं म्हटलं एवढं सगळं पाठवणं अवघड आहे त्यापेक्षा यामध्ये मांडून सोडवायचे सोडवा पाहू ओके तेहतीस जणांनी हँड रेस केले तेहतीस जणांचं सोडवून झालंय चला पाहूया तर ही जे काही युनिट इथं संख्या दिलेली आहे याच्यामध्ये चिन्ह आहे का आता दिसत नाहीये पण ते असतं कुठे असतं प्रत्येक संख्येमध्ये दशांचिन्ह हे त्याच्या एकक स्थानानंतर असतं ते कुठे असतं इथे पॉईंट शून्य असं जर लिहिलं तर याला काही फरक पडत नाही आता हे चिन्ह कोणाच्या घरी द्यायचं आहे तर सेंटीच्या घरी द्यायचं आहे सेंटी कुठे आहे आपला इथे डेसी सेंटी सेंटीच्या घरी हे दशांश चिन्ह दिलं आता मांडून घ्या बाकीच्या संख्या बऱ्याचदा हा गोंधळ होतो बर का गणित दिलेला असतो एक संख्या लिहिताना आपण लिहितो वेगळ्याच आणि मग चुका होतात आता यात लिहून घेतलं आता यांनी हेक्टोग्रॅम विचारू द्या नाहीतर किलोग्रॅम विचारू द्या नाहीतर ग्रॅम विचारू द्या नाहीतर डेसी ग्रॅम विचारू द्या हे एकदा मानता आलं काही विचारलेलं असेल तरी आपण करू शकतो आपल्याला उत्तर विचारले बरोबर किती हेक्टोग्राम म्हणजे आता उत्तरामध्ये आपल्या चिन्ह कुणाच्या घरी जाणार आहे हे हे चिन्ह जाणार आहे हेक्टोच्या घरी हेक्टोच्या घरी गेल्यानंतर ते काय झालंय पंचाहत्तर पॉइंट आठ दोन तीन सात हे काय आहेत हेक्टोग्रॅम आहेत कारण दशिंना आपण हेक्टोच्या घरी दिलेलं आहे चला जायचं पुढच्या उदाहरणाकडे इथपर्यंत कुणाला काही शंका नसावी आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आपण पाहत आहोत हे आता शाब्दिक उदाहरण आहे आणि व्यवहाराशी संबंधित असं उदाहरण आहे पहा एका इंजेक्शनसाठी वीस मिलीलिटर डिस्टिल्ड वॉटर लागते हे मोजलं कुठे जातं इंजेक्शन देत असताना त्यामध्ये दे काही डिस्टिल्ड वॉटर मिक्स करावं लागतं जे पावडरचे इंजेक्शन असतात अँटीबायोटिक्स त्यांच्यामध्ये डिस्टिल वॉटर मिक्स करतात तर वीस लिटर डिस्टिल्ड वॉटर किती इंजेक्शनला पुरेल विचार करा आणि सोडवायला लागा तुम्ही सोडवणं फार महत्वाचं आहे कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की या स्कॉलरशिपची परीक्षा आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये फायनली पेपर तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या शिक्षकांनी किती वेळ पाण्यात पोहून दाखवलं म्हणजे तुम्हाला छान पोहता येईल तर तसं नाही तुम्ही स्वतः जेव्हा पाण्यात उतराल तेव्हा तुम्हाला पोहता येणार आहे बरेच जण कमेंट करतायत उत्तर बऱ्याच जणांचं हजार, हजार 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 उत्तर येत आहे एका इंजेक्शनला वीस मिली लिटर लागतं तर वीस लिटर डिस्टिल्ड वॉटर किती इंजेक्शनला पुरेल एक हजार बऱ्याच जणांचं उत्तर आहेसं याची गरज नाहीये चला सोडवायला जाऊया वीस लिटरचे आपल्याला एका इंजेक्शनला वीस मिली लिटर लागतं तर वीस लिटर कितीला पुरेल तर आपल्याला ह्या वीस लिटरचे काय करून घेतले पाहिजे मिली लिटर केले पाहिजे तर इथे आहे लिटर आपल्याला वीस लिटरचे मिलीलिटर वीस म्हणजेच काय ते वीस पॉईंट शून्य आहेत पॉईंट कोणाच्या लिटरच्या घरी द्यायचा आहे शून्य हे दोन आणि हे पुढे शून्य 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 याचे मिली लिटर करायचे आहेत म्हणजे हा दशांश चिन्ह कुठं जाणार मिलीलिटरचे हे किती झाले वीस हजार मिली किंवा सुरुवातीलाच आपण पाठ केलेला आहे एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर म्हणजेच वीस लिटरचे झाले वीस हजार मिली ने एका इंजेक्शनला वीस मिली लागते म्हणजेच याला आपण काय करणार वीसने भागणार वीस मिली लिटरने भागणार आपण याला मिली लिटर मिलीलिटर गेले हा एक शून्य हा एक शून्य गेला दोन हजार भागिले दोन म्हणजे चाले किती एक हजार म्हणजेच तेवढं डिस्टिल वॉटर हे एक हजार ला पुरेल सोपा प्रश्न होता जवळ चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न वाचायचा आणि आहे आता तुम्हाला सोडवायला वेळ देणार आहे मी खूप छान खूप जणांनी आता प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पुढचं आहे सहा पॉइंट आठ ग्रॅम गुणिले तीन बरोबर किती किलोग्रॅम दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीच आपल्या आपल्या सिलेबसमध्ये आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या पण बऱ्याचदा त्यामध्ये गुणाकारावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे दशांश पूर्ण अंकांचा गुणाकार जरी सव्विला असला तरी तो या वर्षी शिकून घ्यायचा आहे आणि तो फार सोपा आहे दशांश चिन्हानंतरचे नंतरचे अंक मोजता आले की संपला विषय गुणाकाराचा चला पहिलं सोडवा सहा पॉईंट आठ ग्रॅम गुणिले तीन बरोबर किती किलोग्रॅम मुद्दाम पर्याय दिलेले नाहीयेत पर्याय दिल्यानंतर गोळी घालता येते तुम्ही कमेंट करू शकता एक उत्तर आलंय माझ्या समोर हा दोनशे चार तर येणार आहे आता दोनशे चार एकाने उत्तर दिले एकाने वीस पॉइंट चार दिले एकाने शून्य पॉईंट शून्य दोन चार दिले शून्य पॉईंट शून्य दोन चार एक जणांचा आहे वीस पॉईंट चार कोणी दिली दोघांनी शून्य पॉईंट वीस पॉइंट चार दिले कमेंटमध्ये ही दोन उत्तर तीन उत्तरं खूप चालली आहेत वीस पॉईंट चार शून्य पॉईंट दोन शून्य चार मी आलेली उत्तरं इथे लिहून ठेवतो काय काय पाठवलेली आहेत एकाने वीस पॉईंट चार पाठवले एकाने शून्य पॉईंट दोन शून्य चार पाठवले एकाने शून्य पॉईंट शून्य दोन शून्य चार पाठवले या तीन उत्तरांमध्ये चालू आहे सगळं काही हा एकाने दोन पॉईंट शून्य हो चार पण पाठवलंय म्हणजे दोनशे चार येणारे अडुसष्ट गुणिले तीन दोनशे चार तर येणारच आहे तो केवळ फक्त फक्त शौचिनचा आहे तरी सुद्धा यात अजून मिक्स उत्तर येत आहेत असं नाही व्हायला पाहिजे सगळ्यांच सेम उत्तर यायला पाहिजे आता चला सोडवूया आता पहा हे आधी सहा पॉइंट आठ ग्रॅम गुणिले तीन तर हा गुणिले तीन हा गुणाकार पहिल्यांदा आपण करून घेऊया सहा दशांश शून्य आठ याला तीन ने गुणायच आहे तर थ्री एट ट्वेंटी फोर कॅरी ओट टू तीनशे अठरा आणि दोन वीस हे दोनशे चार झाले आता दशांश चिन्हांचा दशांश पूर्णांकांचा गुणाकार करत असताना दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत तर एक अंक आहे तर आपल्या उत्तरात सुद्धा एकच अंक आला पाहिजे हे झाले ग्रॅम म्हणजे सहा पॉईंट आठ ग्रॅम गुणिले तीन बरोबर झाले वीस पॉईंट चार ग्रॅम आणि याचे आपल्याला विचारले आहेत किलोग्रॅम आता काय करणार तर ह्या ग्रॅमला आपण या चार्टमध्ये मांडणार आहे ह्या चार्टमध्ये मांडताना हे दशांश चिन्ह कुणाच्या घरी द्यायचं आहे ग्रॅमच्या घरी द्यायचं आहे ग्रॅमच्या घरी हे, हे, हे दशांश चिन्ह हा शून्य हा दोन आणि हा पुढे चार आता आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे बरोबर किती किलोग्रॅम विचारलं आहे काय विचारले किलो म्हणजेच हे, हे दशांश चिन्ह कुणाच्या घरी न्यायचं आहे किलोच्या घरी न्यायचं आहे इथे मग राहिलेल्या जागी शून्य म्हणजे काय राहिलं पहा उत्तर शून्य दशांश शून्य दोन शून्य चार शून्य दशांश शून्य शून्य दोन शून्य चार हे ज्यांनी उत्तर काढलं ते त्यांचं बरोबर आहे कारण आपल्याला ग्रॅम नाही तर किलोग्रॅम विचारलेले आहेत दशांश शून्य किलोग्रॅमच्या घरी द्यायचं आहे हे लक्षात आलं असेल आता सगळ्यांच्या काय केलं ते आता खालचं पाहूया उदाहरण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया सोपं आहे हे पण असं उदाहरण आपण आधी पाहिलंय अकरा किलोग्रॅम अधिक दहा ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम आहे मग अशे आपलं दहा ग्रॅम अधिक दहा किलोग्रॅम होत आता हे अकरा किलोग्रॅम अधिक दहा ग्रॅम पहा अकरा किलोग्रॅम अधिक दहा ग्रॅम आलेत बऱ्याच जणांची उत्तर आली वा 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 मस्त अकरा किलोग्रॅम म्हणजेच हे आहेत अकरा पॉइंट शून्य पॉइंट कोणाच्या घरी द्यायचा आहे किलोग्रॅमच्या घरी द्यायचं आहे इथं पॉइंट दिला हे अकरा असेच पुढे शून्य 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 सगळे त्यानंतर अधिक दहा ग्रॅम म्हटले दहा म्हणजेच दहा पॉइंट शून्य ग्रॅमच्या घरी पॉईंट द्यायचा आहे हा शून्य आणि एक यांची करायला लावली आहे बेरीज भरपूर जणांची उत्तर येत आहेत आता करायची बेरीज हा शून्य हा एक हा शून्य हे अकरा म्हणजे हे झाले अकरा किलोग्रॅम आता उत्तर आपल्याला कशात विचारलेलं आहे किलोग्रॅम मध्ये विचारलेलं आहे म्हणजेच पॉइंट देणार आपण किलोग्रॅमच्या घरी उत्तर झालं आपलं अकरा पॉईंट शून्य एक शून्य किलोग्रॅम या शून्याला तसं महत्व नसतंच पण पर्यायमध्ये देताना आपल्याला अकरा पॉईंट शून्य एक शून्य किलोग्रॅम असं उत्तर दिलेलं आहे तशा पूर्णांकामध्ये शेवटी जो शून्य असतो त्याला फारशी व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू नसतेच फारशी नाही तो लिहितात कधी नाही पण लिहित पण त्याला किंमत नसते व्हेरी गुड खूप जणांनी छान सोडवले हे आजची शेवटची दोन उदाहरण मगाच्या उदाहरणासारखंच आहे वरच तर तोंडी सोडवण्यासारखं आहे काय आठशे ग्रॅम गुणिले तीन बरोबर किती किलोग्रॅम सोपा प्रश्न आहे एकदम दोन हजार चारशे लिहायला लागले ग्रॅम नाही विचारलेले किलोग्रॅम विचारलेत चोवीस हजार काहींचं उत्तर आहे दोन पॉईंट चार काहींचं उत्तर आहे जी जी उत्तर येत ते, ते मी लिहितो इथे काहींचं चोवीसशे आहे काहींचं दोन पॉईंट चार आहे हा काहीच चोवीस हजार आहे ओके दोन पॉईंट चार शून्य शून्य आहे ते आता आठशे ग्रॅम गुणिले तीन आठशे गुणिले तीन हे तर करायचे आपल्याला हे दोन शून्य अठरी चोवीस हे काय झाले दोन हजार चारशे ग्रॅम झाले त्याचे आपल्याला किलोग्रॅम करायचे आहेत मग आता हजार चारशे ग्रॅम चिन्ह कुठं असणार सगळ्यात शेवटी म्हणजे ग्रॅमच्या घरामध्ये चिन्ह त्याच्या आधी चे शून्य शून्य दोन सॉरी चार आणि दोन धाले, धाले, किलो 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 good, किलो दोन हजार चारशे हे काय झाले ग्रॅम झाले आपल्याला उत्तर विचारले किलोग्रॅम किती किलोग्रॅम ग्रॅम हे दशाव चिन्ह कोणाच्या घरी देणारी गुड म्हणजे हे दशांश चिन्ह जे आहे हे किलोग्रॅम च्या घरी जाणार आहे राहिला म्हणजे हे काय झाले दोन पॉइंट चार शून्य शून्य हे ज्यांनी उत्तर दिलं होतं ते दोन पॉईंट चार आहे किंवा दोन पॉईंट चार शून्य शून्य असे पुढे कितीही शून्य दिले तरी ह्या शून्यांना किंमत नसते उत्तर आहे चार किलोग्रॅम आणि शेवटचं उदाहरणाचं पाच मीटर लांबीच्या तारेची किंमत ऐंशी रुपये आहे तर एक डेसे मीटर तारेची किंमत किती पाच ची किंमत दिली आहे आणि एक डेसी मीटरची विचारली मी आहे पर्याय आहेत सोळा रुपये एक रुपये साठ पैसे एकशे साठ रुपये ऐंशी पैसे पर्याय तीन एक जणांचं उत्तर पर्याय तीन चला पर। त्या दोन हजार चारशे बाहेर आहे आता सर थ्री एकशे साठ रुपये हे तर कळायला पाहिजे आपल्याला पाच मीटर जास्त लांब असते का एक डेसेमीटर जास्त असते पाच मीटरची किंमत ऐंशी रुपये तर एक डेसी ची किती होईल डेसेमीटर म्हणजे कमी झालं हे पहा मीटर इकडे आहेत डेसी मीटर इकडे आहेत म्हणजे डेसीमीटर लहान आहेत मीटर पेक्षा म्हणजेच याची जी काही किंमत येणार आहे ती कमीच येणार आहे एकशे साठ रुपये ते नक्कीच येणार नाहीये पर्याय तीन तर येऊच शकत नाही एकशे साठ रुपये एक दोन चार एक चार आता असं होतं कमेंट होताना पर्याय यासाठी देत नाही मी पर्याय दिले की गोळ्या घातल्या जातात पाहता पाच मीटर लांबीच्या तारेची किंमत ऐंशी रुपये तर एक डेसी मीटरची किंमत किती आपल्याला हे मीटर दिलेत आणि विचारले डेसी मीटरची किंमत म्हणजे या मीटरची आपल्याला डेसी मीटर केले पाहिजे मग डेसी मीटर करत असताना पाच मीटर म्हणजेच काय आहेत पाच पॉईंट शून्य मीटर आहेत तशा चिन्ह कुणाच्या मीटरच्या घरी हे पाच आणि हे पुढे शून्य आता याचे आपल्याला करायचे डेसिमीटर म्हणजे चिन्ह कुणाच्या घरी पाठवायचं डेसीच्या घरी म्हणजे किती झाले पन्नास डेसेमीटर झाले पन्नास डेसेमीटर ओके आता प्रश्न काय विचारले आपल्याला पन्नास डेसिमीटरला ऐंशी रुपये लागतात तर एका डेसिमीटरला किती लागतील यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही याचं काय काढायचं आपल्याला रुपये किती प्रति एक डेसिमीटर म्हणजे काय करायचंय रुपयांना डेसिमीटरने भागायचं आहे म्हणजे रुपये किती आहेत ऐंशी त्याला भागायचं आहे पन्नास डेसिमीटरने म्हणजे काय होणार रुपये प्रति डे सीमीटर त्यातला हा शून्य शून्य गेला आठ भागिले पाच हा भायचा तर आठ भागिले पाच करत असताना आठ भागिले म्हणजेच आठ पॉइंट शून्य भागिले पाच आहे पाच एके पाच पहिले तीन हा शून्य खाली तशाम चिन्ह आणि पाच सख तीस म्हणजे किती आले एक पॉइंट सहा रुपये आपल्याला आहे एक रुपया म्हणजेच शंभर पैसे असतात एक रुपया म्हणजे शंभर पैसे असतात तर एक पॉइंट सहा रुपये म्हणजेच काय होणार एक रुपया आणि साठ पैसे रुपये आणि पैसे यामध्ये आपण हे कन्व्हर्जन शिकलेलो आहोत एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणून एक पॉइंट सहा रुपये म्हणजेच एक रुपया आणि साठ पैसे तो आहे पर्याय क्रमांक दोन वन पॉइंट सिक्स झिरो करेक्ट म्हणजेच एक रुपया साठ पैसे माझा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला या घटकावर काहीही शंका असतील तर त्या तुम्ही मला या नंबरवर पाठवायच्यात इतर उद्या उदाहरणं घेणारच आहे पण तुमच्या शंकांची काही असतील तर त्यासाठी नाईन एट फाय झिरो फाय टू टू थ्री सिक्स नाईन अठ्ठ्याण्णव पन्नास पाचशे बावीस तीन सहा नऊ या नंबरवर तुम्ही तुमच्या शंका मला पाठवू शकता त्यांचा समावेश उद्याच्या तासामध्ये केला जाईल चला तर मग थांबूयात आता इथे सगळ्यांनी छान अभ्यास करा या घटकावरचे सगळे प्रश्न म्हणजे दररोज जे लेक्चर्स होत आहेत त्या घटकावरचे मार्गदर्शिका आहे परीक्षा परिषदेची नवनीत आहे यातले सगळे प्रश्न सोडून टाकायचे आहेत कृप्त्यासूत्रे आहे यातले सगळे प्रश्न सोडून टाकायचे त्या त्या दिवशी म्हणजे तुमची रिव्हिजन सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या पण तुम्हाला विचारता येणार आहेत सांगूया ताज इथेच